नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें और प्रेस करें बेल आइकॉन, और पाइए नवी मुंबई और पनवेल से जुड़े ताजा तरीन खबरें। ऐरोली से आमदार गणेश नाईक यांनी बुधवारी दुपारी राधास्वामी सत्संग कोविड सेंटर तुर्भे व एपीएमसी निर्यात भवन वाशी मार्केट येथील कोविड सेंटरची पाहणी केली। कोरोना महामारीच्या काळात प्रशासन हे योग्य प्रकारे काम करत आहे। या आजारात ही प्रशासन लोकांची काळजी घेत आहे व या आजारापासून कसा बचाव होईल यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे, असे आमदार गणेश नाईक म्हणाले। यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, रवींद्र हिप्पे, नेत्रा शिर्के, शुभांगी पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते। हे बघा, प्रश्न असे की प्रशासन आपापल्या परीनं कोविड-19 या सगळ्या मोहिमेमध्ये कोविड ह्या रोगाचा प्रतिकार करून त्याचा नाश करण्याकरता सज्ज झालेली आहे। परंतु जसं मी म्हटलं की आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, त्यांच्या खाली काम करणाऱ्या सर्व यंत्रणा, कुठेतरी एखादा धागा जर त्या ठिकाणी जर तुटला तर ती यंत्रणा कोलॅप्स होते। सतर्क राहण्याची गरज आहे। मी आयुक्तांना म्हटलं की आता प्रश्न असे की काही ठिकाणी व्हेंटिलेटर आले ते निकृष्ट दर्जाचे आले अशी लोकांची तक्रार आहे। ते फंक्शनिंग करत नाही, ते फंक्शनिंग न केल्यामुळे काही लोकांना मृत्यू सामोरे जावं लागले। म्हणून मी आयुक्तांना सांगितलेलं, तुम्ही आजवर आपल्याकडे विकत घेतलेले व्हेंटिलेटर कधी ऑर्डर दिली गेली, कुठल्या कंपनीला दिली, ऑर्डर देताना ते निकष काय लावले, केंद्र सरकार, राज्य सरकार आणि एकूण आरोग्य यंत्रणांच्या मानांकनाप्रमाणे त्याची खरेदी झाली की नाही याची निश्चितपणे तपासणी होण्याची गरज आहे। आणि जर चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी खरेदी झाली असेल, पैशाचा भाग सोडून द्या, परंतु ती यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं कार्यान्वित झाल्यामुळे लोकांचा जीव गेला असेल तर लोकांच्या जीवाची मोल पैशाने येऊ शकत नाही। आणि म्हणून ज्या लोकांनी ह्या चुकीचे काम केले असेल त्या लोकांना योग्य ती शिक्षा मिळणं गरजेचं आहे आणि त्याच्यात सत्य काय हे शोधणं गरजेचं आहे। एखाद्या रुग्णाचं तुम्ही पत्र माननीय आयुक्ताला, त्याची कॉपी मला तुम्ही द्या, मी पुढच्या सोमवारी माननीय आयुक्तांशी त्याविषयी चर्चा करून जे कोण अधिकारी चुकीच्या पद्धतीने वागतात त्यांच्यावर कारवाई करायला लावू आपण। नवी मुंबई आवाज ब्युरो रिपोर्ट।